बातमी राजकीय वर्तुळातून समोर येते. अजित पवार यांनी रडण्याची नक्कल करताच रोहित पवार यांनी जोरदार पलटवार केला. माझे अश्रू नकराशू नाहीत असं म्हणत रोहित पवार यांनी अजितदादांना डिवचलेलं आहे. आपण भावनिक झालेलो होतो आणि त्यामध्ये कुठलाही हेतू नव्हता असं रोहित पवार यांनी म्हटलंय. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या प्रचारसभेत शरद पवार यांच्या बाबत बोलताना रोहित पवार काहीसे भावुक झाले. यावरून अजित पवार यांना आयत्याच कोलीत मिळालं आणि त्यांनी सुनेत्रा पवार यांच्यासाठीच्या प्रचारसभेमध्ये रोहित पवार यांच्या रडण्याची नक्कल केलेली होती. साहेब, मी तुम्हाला विनंती करतो, काय साहेब, मी तुम्हाला विनंती करतो, हे जे वक्तव्य तुम्ही केलं ते कृपा करून तुम्ही परत करू नका. हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं, मग मी पण दाखवतो हे मला मतदान. अरे काय, हो का, आता मी काय नाटक आयुष्यात कधी केलं नाही. मी माणूस आहे आणि ज्याचं जिवंत मन असतं तो भावनिक होतो. आम्हाला हृदय तरी आहे. आम्ही पवारसाहेबांबरोबर या वयामध्ये आहोत, लोकांबरोबर विचाराबरोबर आहेत. वडीलधाऱ्या व्यक्तीला, ते सुद्धा वडिलांचं स्थान असणाऱ्या व्यक्तीला दादा सोडून गेले, त्या बाबतीत त्यांना काय वाईट वाटलं नाही. नाटक केलं काय हरकत नाही, पण आम्ही भावनिक याच्यामुळेच झालो कारण लोकांचा जो प्रतिसाद तिथे होता तो फार जबरदस्त होता. लोक तिथे भावनिक झाले होते. दरम्यान अजितदादा यांच्या टीकेनंतर रोहित पवार यांनी ट्विट केले. आपण पाहतोय, अजितदादा तुम्ही माझे ऍक्टिंग केल्याचं समजलं, पण ईडीची नोटीस आल्यावर तुमच्या डोळ्यातील अश्रूंप्रमाणे माझे मगरीचे नकराशू नाही. माझ्या डोळ्यातील अश्रू हे तुम्ही पक्ष फोडल्यानंतर साहेब जे बोलले ते शब्द ऐकून आलेले खरे अश्रू आहेत आणि वडिलांना सोडून जाण्या इतका मी पाषाण हृदयाचा नाहीये. अशा प्रकारचं ट्विट रोहित पवार यांनी केलेलं आहे.